राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्याआड दिल्लीत सुरू आहेत असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे गटासोबत गेल्यानं भाजप रसातळाला जात असल्यानं भाजपचीच ही इच्छा असल्याचंही ते म्हणालेत. राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदे गट आणि भाजपनं टीका केली आहे. भाजप ठाकरेंप्रमाणे धोका देणार नाही असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी म्हटलंय. राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. भाजपालाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको आहेत, राऊत. मुख्यमंत्री ठाण्यात घरी बसून मंत्रालयात येत नसल्याचा दावा. धोका देण्याची सवय ठाकरेंची, भाजपाची नाही, बावनकुळे. राऊत शकुनी मामा आहेत. राजकारणातून बाजूला सारण्याची गरज, शिंदेगड. राऊतांचं भविष्य खोटं ठरेल, शिंदे सरकार स्थिर असल्याचा दावा. ते नेहमी म्हणतात आमचे 40 and 50 आणि यांचे 115, म्हणजे 11 किती जातो, 165. जरी 16 कमी झाले तरी देखील आकडा 149 राहतो. मॅजिक फिगर किती आहे? 145. कारण नसताना अशाच वावड्या उठवण्याचं काम चाललंय. ते असं ते 16 डिस्क्वालिफाय झालं तरी माझा स्वतःचा जो अभ्यास आहे, मला जे थोडं बहुत ज्ञान आहे, ते सगळं पाहिल्यानंतर त्यांच्याकडे असणारी आमदारांची संख्या ही 149 राहते. आणि 16 कमी झाल्यावर 288 मधले 16 गेले की राहिले 272. 272 ला मेजॉरिटी किती राहते? आता मग आपणच ठरवा काय. लोकांना जे वाटत की 16 लोक जे आहेत ते काय म्हणतात ते आमदार की त्यांची जाईल आणि ती जा गेली की दुसरं सरकार येईल. पण दुसरं सरकार कसं येणार? आज 165 आमदार त्यांच्याकडे आहे. 15-16 जरी गेले तरी त्यांची मेजॉरिटी राहते. हां, हे आहे की कदाचित जर मुख्यमंत्री गेले दुसरा मुख्यमंत्री होईल त्यांचा. छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्ली सुरू आहेत. त्याची कारणं काय सगळ्यांना माहिती आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल की ते त्यांनी तुम्हाला सांगायला. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सध्या सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असंही सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी सरकार पडणार नाहीत तर मुख्यमंत्री बदलेल असे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भुजबळांच्या विधानाशी सहमती दर्शवली आहे. मात्र त्याचवेळी दिल्लीत पडद्याआड राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. भाजपालाच हे सरकार नको असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्ली सुरू आहेत. त्याची कारणं काय सगळ्यांना माहिती आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल की ते त्यांनी तुम्हाला सांगायला. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. कारण हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये, भारतीय जनता पक्षाला जे हवंय ते साध्य करण्यामध्ये अपयशी. नक्कीच त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर करण्यात ते काम पूर्ण. सीएम बदलना याने सरकार बदलणार. जब सीएम बदलते है समजलं सरकार बदलणार. आप जाकर पूछे और लोगों से, तुम्हें बोल रहा हूं उसमें सच्चाई है क्या नहीं. आप जाकर पूछे आज के मुख्यमंत्री से कितने तनाव में है, बैठे है थाने में जाकर. कोई जाता क्या मंत्रालय में आजकल? आप जाकर पूछे देवेंद्र जी को क्या हो रहा है. शिंदे फडणवीस सरकार मध्ये मुख्यमंत्री बदलला म्हणजे सरकारच बदलेल असं राऊत म्हणाले. तर भाजपा आणि शिंदे गटानं यावर जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. यापूर्वी राऊतांनी ठाकरेंचं नुकसान केलंय, आता ते मवियाचं नुकसान करतायत अशी टीका करण्यात येते.
तर भाजपा शिंदेंना धोका देणार नाही असं भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय. आम्ही कधीही कुणाला धोका देत नाही, आम्ही कधीही कुणाला धोका देण्याचा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पार्टी कधीही आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुणाला धोका देत नाही. ज्यांचं ज्यांचं जसं असं नेतृत्व त्यांना तशी संधी मिळतं ते धोका येतात. त्यांनी धोका देण्याची सुरुवात केली, पाटील खंजीर खोपसण्याच्या त्यांची त्यांचा ब्लड आहे, आमचा ब्लड नाही आहे. संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने वाटोळं केलं आहे ते आता महाविकास आघाडीचे वाटोळं करतील. पहिले भाजपसेना युतीचं वाटोळं केलं, त्यांच्यामुळे 50-60 लोक निघून गेले, आता महाविकास आघाडीचंही वाटोळं होईल आज उद्या. सगळ्या याला शकुनी मामाच्या रोलमध्ये तो संजय राऊत नावाचा प्राणी, जो वेडा झालेला प्राणी आहे, तो याला खतपाने घालतोय. कोणतंही घर, मग ते उद्धव ठाकरे साहेबांचं घर असो की पवार साहेबांचं घर असो, कुठेही शांतता नांदायला नको, ही त्याची भूमिका आहे. त्यामुळं या राजकारणामध्ये असे किडे जोपर्यंत बाजूला सरले जात नाही तोपर्यंत योग्य दिशा मिळणार नाही. गेले 8 महिने तेच बोलतायत ना, त्यांची भविष्यवाणी आतापर्यंत कुठली झाली का? एखादं जर उदाहरण द्या की बाबा संजय राऊत हे बोललेत आणि ते खरं ठरलंय असं आम्हाला एखादं उदाहरण द्या ना. तुम्ही पण त्यांना विचारायला पाहिजे ना की गेले तुम्ही 8-9 महिने हेच बोलताय, काहीच कुठं नाही, उलट आमचं सरकार मजबूत होत चाललेलं आहे. आणि मग तुम्ही पण वस्तुस्थिती विचारायला पाहिजे, त्यांचा पिंजऱ्यातला पोपट काय बाहेर येत नाही, तो विटू विटू बोलतो तो काय बाहेर येत नाही. राऊत सातत्यानं शिंदे सरकारवर टीका करताना दिसतायत. रविवारी सरकारचा डेथ वॉरंट निघालं असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. त्यावर फडणवीसांनी काही जण नशा करून सकाळी बोलतात अशी टीका राऊतांवर केली होती. त्यालाही राऊतांनी उत्तर दिलंय. या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे, डेथ वॉरंट निघालेलं या सरकारचं. आता फक्त सही कधी आणि कोणी करायची ठरलंय. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. दिनेश पुष्पचक्र अर्पण करा. काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग झालं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं, आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात, पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतनं बाहेरच व्हावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादानं आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे, 2024 पुन्हा जिंकू. आहे ना नशा, आहे ना तुम्हाला पराभूत करण्याची. तुम्ही नशा करा, आम्ही नशा करतो जे शुद्ध नशा आहे. तुम्ही देशाची भांग पिऊन बोलताय. तुमचं राजकारण जे आहे देशाचं सुडाचं राजकारण आहे, ती भांग अत्यंत वाईट बरं का. आणि आता मला त्याच्यावरती जास्त बोलायला लावू नका. तुमच्या आसपास नशेबाज कोण लोक आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते एवढं तुम्ही स्पष्ट सांगा. शिंदे फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न मविया नेत्यांचा दिसतोय. राज्यात सत्तेवर असले तरी भाजपाला येत्या निवडणुकात या सरकारच्या कामांचा फारसा फायदा होणार नाही असंही बोललं जात आहे. लोकसभेला भाजपच्या जागा घटतील असा अंदाजही आता वर्तवण्यात येतोय. शिवसेना फोडण्याचं काम करणाऱ्या एकनाथ शिंदेंची उपयुक्तता आता संपली असल्यानं त्यामुळे बाजूला करण्यात येईल असा दावा संजय राऊत करतायत. राऊत यांच्या या विधानात तथ्य आहे का? शिंदे गटाला अस्वस्थ करण्यासाठी हा दावा करण्यात आला आहे का? राज्यात सध्या अस्थिर राजकीय स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाण्याची चर्चा सुरू आहे, तर शरद पवार आणि अजित पवार यांची काही वक्तव्यही यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अशा स्थितीत शिंदे फडणवीस सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न मवियाकडून होताना दिसतोय. राज्यात मुख्यमंत्री बदल होणार की राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार हे पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.